आता अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगाच्या बाहेर आलेले आहेत. आज त्यांना जामीन मिळाला. केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केलेला आहे. मध्य धोरण प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली होती. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून आज अंतरिम जामीन मिळाला. 1 तारखेपर्यंत ते बाहेर असतील. 2 तारखेला त्यांना पुन्हा एकदा हजर व्हायचे. मात्र या दरम्यान ते प्रचारही करू शकणार आहे. अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. आपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलंय. तिहार तुरुंगातील सुटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचा जल्लोषात आपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे. केजरीवाल आता तिहार तुरुंगातून बाहेर आले. 1 तारखेपर्यंत त्यांना प्रचारही करता येणार आहे. तर आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना संबोधित करताना केजरीवाल आणि निवडणुकीच्या काळातच अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळालाय. 2 जूनला केजरीवाल यांना सरेंडर करावं लागेल असं कोर्टानं म्हटलंय. या दरम्यान अरविंद केजरीवाल यांना प्रचार करता येणार आहे.